तेव्हा त्याच्यामागे स्वार्थ काही नसतो। आता आमच्या एवढ्या माता भगिनी इथं बसल्या आहेत, मला जर हात वरती करून सांगा बरं किती लोक पंढरपूर तुळजापूरच्या यात्रेला जाऊन आले, बऱ्यापैकी जाऊन आले। आता मला काल वाळकीमध्ये ह्या तर जाऊन आल्या, पण आमच्या मुस्लिम समाजाच्या महिला भेटल्या, त्या म्हटल्या अभी हमारा क्या। तर आपल्या परिसरातल्या मुस्लिम समाजाच्या महिलांना 2 महिन्यानंतर अजमेर शरीफला घेऊन जायची जबाबदारी सुजयविकेची राहणार आहे। एक असा परिसर आपण या 35 वर्षांमध्ये निर्माण केला जो परिसर धर्मविरहित जातीविरहित सगळेजण एक, मग तो झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती असो किंवा बंगल्यामध्ये राहणारा व्यक्ती, प्रत्येकाला एक समान वागणूक देण्याचं काम आपण करायचा प्रयत्न या 35 वर्षांमध्ये केला। महिलांचं दर्शन घडलं, 45 दिवस आमच्या माता भगिनी रोज 50 बसच्या संख्येमध्ये निघायच्या, पंढरपूरला मुक्काम करायच्या, आई तुळजा भवनीचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी परत यायच्या। या 45 दिवसांमध्ये 50,000 महिला जाऊन एकही महिला आजारी पडत नाही, एकही बसला अपघात होत नाही, याला पांडुरंगाची कृपा म्हणतो। जेव्हा एखादं काम आपण स्वच्छ मनाने करतो, कुठलाही स्वार्थ न ठेवता करतो, तेव्हा पांडुरंग देखील आपल्या बरोबर असतो।